बाळासाहेब ठाकरे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. अरे आता टाळ्या वाजवा ना, त्यांचं स्वागत आहे ना. राजू शिंदेला मी आधीच सांगत होतो की तू शिवसेनेमध्ये येतो म्हटला. जर आधी जर आला असता तू लोकसभेच्या आधी तर मी निवडून नसतो आला का? का तू भुमरेंना 25,000 मतदानाची लीड दिली, मला पण दिली असते ना, मग हरकत नाही. तू आता आला, आपल्याला पुढे अजून खूप काम करायचं आहे. शिसोदे परिवारातले अक्षय शिसोदे इथे आलेत. मी त्यांचं पूर्ण शिसोदे परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो. कल्याणरावजी पाटील हे अनेक वर्ष या जिल्ह्याचे नेते पण होते, त्यांच्या घराचे होते. आणि त्यावेळेस पंढरीनाथ पाटील यांनी कारखाना सुरुवात केला होता हा. आणि तो कारखाना सुरुवात केल्यानंतर मग संपूर्ण पैठण तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं काम या शिसोदे परिवाराने केलं. सुदामांना आमचे मित्र होते, त्यांनी सुद्धा खूप चांगलं त्या ठिकाणी काम केलं. आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात जरी असली तरी मला या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे. शिसोदे परिवारांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, कोणत्याही परिस्थितीत त्या गद्दाराला पाडायचं आहे. गद्दार पाडणार की नाही परिवार? हां. त्याप्रमाणे बाकीचे इतर सर्व जे आलेले आहेत, BRS RPI वगैरे सगळे आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, मराठाच्या वतीने स्वागत करतो. पण मी या ठिकाणी राजूला सांगेन, राजू आपल्याला त्या गद्दाराला पाडायचं की ज्या गद्दाराने रोज साहेबांच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी उलटंपुलटं बोलतो, त्याचा खात्मा करायचा राजकीय. आणि म्हणून मी या ठिकाणी तुला त्या ठिकाणी तुझं स्वागत करतो मनापासून. आणि एकच या सगळ्या जे आलेले आहेत त्यांना मी विनंती करेन, हात जोडून विनंती करेन, गटबाजीमध्ये जायचं नाही. आपण सर्व उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजित साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत. गटबाजीमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी राजकारण संपत. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी शिवसेना खरं म्हणजे आंदोलनातून पुढे येते. आपलं हे शिबिर मार्गदर्शन करण्यासाठी असतं, पण आपण इतके आंदोलन केले, आतापर्यंत प्रचंड आंदोलन केले. मला अनेक जण म्हणतात की आंदोलनातून शिवसेना उभी राहिली, अनेक आंदोलन केले, आपण खूप आंदोलन केले. पण आता जसं जसं त्या ठिकाणी आपण पुढे जातो तसं तसं त्या त्याप्रमाणे आपल्याला आंदोलनाची दिशा बदलावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेल आपल्या सर्वांना, पुढे आपल्याला सर्वांना या ठिकाणी पुढे जायचं आहे. अरे आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये जी काही नवीन रचना निर्माण झाली ती परत एकदा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नव्हे तर देशात एक मोठं वादळ निर्माण झालं की अरे उद्धव साहेब क्या जबरदस्त आहे, त्यांनीच मोदींना बोलू शकतात. आज मोदींनी किती खोटे नाटे केले, अहो 15 लाखापासून तर आतापर्यंत रोज आता हे करायला लागले. आता महिला आज सगळ्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन उभं राहतात, तिथे काही नाही आहे, पुढे 2 महिन्याचं फक्त बजेट आहे. आणि मग या महिला काय करतील? म्हणून या सगळ्या खोटे गोष्टी करणारे हे सगळे भाजपचे लोक, मोदी असतील की त्यानंतर मग ते त्यांचे साथीदार असतील, गृहमंत्री, काही उपयोग नाही. आणि म्हणून आता ह्या सगळ्या खोट्या गोष्टीला म्हणे आम 405 जायंगे, 405 गेलेच नाही. कारण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती महाविकास आघाडी, शरद पवार साहेब असतील, बाकी सर्व असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काही कळलं की आता यामध्ये सरकार बदलणार आहे. पण मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की कोणत्याही प्रकारे ह्या सर्व नेत्यांच्यामुळे लवकरच त्या ठिकाणी हे मोदी सरकार कोसळणार आहे. आणि कोसळल्यानंतर मी या ठिकाणी सांगतो की आपलं उद्धव साहेबांचं सरकार त्या ठिकाणी केंद्रात पण येईल आणि महाराष्ट्रात पण येईल. म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आता माझून आपसातलं सगळं मिटून टाका आणि आपल्याला फक्त आता आपलं महाराष्ट्रात आपण जिंकायचं आहे, मराठ्याचे सरकार आपल्याला आणायची आहे. आपण फक्त आता 9 जरी जागा मिळवल्या असतील तरी आपण या ठिकाणी आपण जास्तीत जास्त जागा मिळवायच्या. मागे एकदा ज्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं होतं आपलं, त्यावेळेस आपले 17 जागा मराठवाड्यामध्ये आल्या होत्या, 17 जागा शिवसेनेच्या. आणि म्हणून आता तसंच त्या ठिकाणी 17 नव्हे तर 20 जागा त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला आणावं लागतील. मी या ठिकाणी सांगेन साहेबांना की या पूर्ण 9च्या 9 जागा ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या होत्या त्या फक्त शिवसेना भाजप युती म्हणून आल्या होत्या, परंतु माझा पराभव झाल्यानंतर एक मोठी मागच्या वेळेसचा जो पराभव झाला त्यानंतर लक्षात आलं लोकांच्या MIM परत येईल. आता जातीवादी पक्ष MIM या ठिकाणी यायला लागला. आता MIM ने त्या ठिकाणी खूप म्हणजे दंगली बिंगली घालायला सुरुवात केल्या.
आणि म्हणून लोकांनी पाहिलं नको हे नको आणि म्हणून 9 जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेच नाही, युतीच्या संपूर्णच्या संपूर्ण जागा आल्या होत्या. आणि आता सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा तसंच करावं लागेल, तसंच करावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण जोरदारपणे या ठिकाणी हा MIM परत डोकं वर काढतोय, हा MIM परत पूर्व आणि मध्यमध्ये डोकं वर काढतोय. तिथे आपले पूर्व आणि मध्य हे आपले शिवसेनेचे आहेत, त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या पश्चिमपासून सगळे 9 जागा त्या ठिकाणी आपल्या आहेत. आणि आपल्या आणण्यासाठी ताकदीने मशाल हातात घ्या आणि मशाल हातात घेऊन त्या ठिकाणी आपण जोरदारपणे त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी नेतृत्व खाली आपण यशस्वीने वाटचाल करूया एवढंच सांगतो तुम्हा सर्वांना. आणि जे ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांनाही त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे गटबाजीमध्ये जायचं नाही.